नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत। मी महादेव मनोहर गाडियावकर, राहणार गोठणे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। तर मी एक ढोराचं राखणं आहे, एक मोलमजुरी करतो आहे। मी एक शेतकरी आहे, शेतकरी असल्याचा माका अभिमान हा। आणि सगळ्यात जास्त माका अभिमान कसलो हा तर मी एक गाडीगावकर आहे। तर गाडीगावकर समाज जो आहे ना, ह्यो आमचो समाज जो आहे तो भरपूर मोठो हा, भरपूर अगदी विस्तारलेलो हा। प्रत्येक गावात जरी तुम्ही गेलात तरी एक दोन गाडीगावकरांची घरं ही असतलीच। आणि जो विखुरलेला समाज हा प्रत्येक गावात किंवा भरपूर लांब लांब गावात, तर तो समाज एकत्रित येऊ हो म्हणून हे जे काय आमच्या समाजाचे जे सदस्य होते त्यांनी एक विडो उचललेलो हा की एक आपला समाज भवन व्हावा। त्या समाज भवन आता वागद्यात काही वर्षांनी होतला, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। भरपूर लोकांनी समाजासाठी काम केलेलं हा। माझे स्वतःचे स्वर्गीय चुलते श्री शिवाजी महादेव गाडियावकर यांनी पण समाजासाठी भरपूर काम केलेले आहे। आणि माझे दुसरे चुलते श्री शशिकांत महादेव गाडियावकर, ते आजही समाजासाठी काम करतात, तर त्यांचाही आमका अभिमान हा। परदेशातही गाडियावकर आहेत। माझो स्वतःचो पुतणी हो महेंद्र मंगेश गाडियावकर, ह्यो आता सो परदेशात नोकरी केलो हा, त्याचं पण आमका खूप अभिमान हा। तर प्रत्येकान गाडियावकर असल्याचो अभिमान बाळगूचो आणि समाजासाठी काम करूचा। तर हल्ली जे 2022 जे ग्रामपंचायत निवडणूक झाले, तर त्या ग्रामपंचायत निवडणुकीत जे आपले गाडियावकर समाजाचे सरपंच म्हणा, उपसरपंच म्हणा, सदस्य म्हणा, जे कोण निवडून आलेले आहेत ना, त्यांचा एक सत्कार म्हणून हे समाजाचे लोक प्रत्येक गावात गेले आणि त्यांचा सत्कार केल्याने, आणि जे आपली दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर 2023 कॅलेंडर तर त्यांनी वितरित केल्याने, ती जी दिनदर्शिका ती प्रत्येकानं आपल्या घरात लावा। अगदी समोरच येणाऱ्या जाणाऱ्या डिसाय होईल गाडियावकर दिनदर्शिका असं, आणि ती दिनदर्शिका तुम्ही आम्ही प्रत्येकानं आपले जे मित्र आहोत जो आपलं समाज सोडून, कारण प्रत्येक गाडियावकरच्या घरात ती दिनदर्शिका जातली, आणि जे आपलं जे आता प्रत्येकाचे एक दोन मित्र असतले तर त्या मित्रांका तुम्ही किंवा आपले जे नातेवाईक दुसरे आहेत दुसऱ्या समाजातील, त्या मित्रांका तुम्ही ती दिनदर्शिका द्यावा। 3 रुपये किंमत आहे फक्त त्याची, आणि त्यांना तुम्ही एक भेटवस्तू म्हणून ती दिनदर्शिका द्यावा, जेणेकरून आपला गाडियावकर नाव या त्यांच्या घरात मस्तपैकी असा रवतला। ते पण अभिमानानं सांगू शकतात की आमका ही दिनदर्शिका अमुक पाहुण्यान दिल्यान। तर ते समाजाचे लोक आमच्याकडे दिलेले जे आपले जे सदस्य म्हणून निवडून दिले, त्यांचा एक सत्कार केल्याने आमच्या गावात येऊन त्यांनी आणि दिनदर्शिका दिल्याने, तर ते तो एक छोटोसो मी व्हिडिओ तयार केलं आहे माझे, आणि तो व्हिडिओ मी संपूर्ण जगात जाऊन दे गाडियावकर नाव यात माझी एक इच्छा, कारण माझ्या चुलत्यांनी भरपूर समाजासाठी काम केल्याने हा, तर तो एक छोटोसो भाग म्हणून ह्या मी व्हिडिओ मी अपलोड करतो आहे। आणि ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलोच नक्की व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि वाईट बरी काय ते कमेंट करा, आणि गर्वान सांगा की मी गाडियावकर आहे म्हणून। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विजय गावकर, मूळ गाव दिघवळे, आणि सध्या राहतो कणकवलीमध्ये, आणि मी पेशाने पत्रकार आहे। दूरदर्शनचं सह्याद्री वाहिनीवर बातम्या माझ्या असतात, आणि क्षत्रिय मराठा गाडियावकर सेवा समाज ते मुख्य कार्यकारिणी राज्याची कार्यकारिणी जी आहे त्याचा मी सदस्य आहे। हे आमचे सिंधुदुर्ग विभागाचे सचिव प्रदीप गाडी दहीबाव बागमाळा, हे आमचे सूर्यकांत महादेव गाडी किंजवडे, हे आमचे सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष आहेत, हे आमचे राज्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण गाडियावकर वागदे। एकूणच गेले काही दिवस आम्ही संपूर्ण गावोगाव फिरतो आहोत। गाडियावकर समाज आपला जिल्ह्यामध्ये 1/3 आहे म्हणजे लोकसंख्येमध्ये, म्हणजे जर 9 लाख धरली लोकसंख्या तर 3 लाख गाडियावकर आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये, परंतु पाहिजे तेवढं संघटन किंवा एकत्रित आपण दिसत नाही आहोत कुठेही, किंवा आपला एकीचा आवाज कुठेही नाहीये। मग तो जर एकत्र व्हायचा असेल
एक व्हायचं असेल त्यासाठी आपलं क्षत्रिय मराठा घाडी गावकर सेवा समाज मुंबई ही जी मूळ संस्था आहे आपली, जी 1925 साली स्थापन झालेली आहे, ब्रिटिश काळात ती स्थापन झालेली आहे. बरोबर 3 वर्षांनी या आपल्या संस्थेला 100 वर्ष होणार आहेत. आणि हे असं असताना आपण कुठे आहोत हा सगळ्यांनी आपला आता विचार करणं गरजेचं आहे की बाकीचे समाज आहेत, सगळे समाज एकत्र होतात, पटकन आपला आवाज उठवतात, पण आपण एकत्र नसल्यामुळे आपला आवाज उठवला जात नाही किंवा आपलं एकीचं बळ राजकारणाने म्हणा किंवा प्रशासनाला म्हणा दिसत नाहीये. मग त्यासाठी आता सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. पण एकत्र येण्यासाठी काहीतरी आपल्याला निमित्त हवं, कारण हवं. मग ते काय निमित्त आहे? तर संपूर्ण आपल्या घाडीगावकर समाजाचं स्वतःचं असं जर समाज भवन असेल तर आपण त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतो. आपली समाजाची 30 गुंठे जागा वागद्यामध्ये आहे, जी आपल्याला वागदेकरांनी दान दिलेली आहे. तर त्या 30 गुंठे जागेत आता आपलं सुसज्ज असं समाज भवन तयार करण्याचा मानस किंवा जो विडा आपण सगळ्यांनीच उचलला आहे, क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज ही संस्था आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक घाडीगावकराने जो जो घाडीगावकर आहे त्या प्रत्येकाने, मग तो इकडून महाराष्ट्रात कुठेही असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असला तरी, तर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, तुमच्यापर्यंत त्याचं काय महत्व आहे हे कळावं. मग यासाठी आपल्याला काहीतरी माहिती पत्रक द्यायला हवं. तर माहिती पत्रक देण्याच्या ऐवजी आम्ही घाडीगावकर दिनदर्शिका प्रकाशित करतो. 2 वर्षापूर्वी पण केली होती ती, आता आपण या वर्षी कोरोनामुळे 2 वर्ष करता आली नव्हती, 20 साली केली होती, 21-22 केली नव्हती, ते आता 23 ची दिनदर्शिका आपण आणतो आहोत. ह्यामध्ये तुम्हाला क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज हे नाव ठळक दिसतंय. आणि ही दिनदर्शिका प्रत्येक घाडीगावकराच्या समोर जेव्हा घरात भिंतीवर राहील तेव्हा ही संस्था आपली आहे याची माहिती होईल. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या पानाच्या मागे जर आपलं स्वप्न आहे, जे आपले ध्येय आहे, घाडीगावकरांचं सुसज्ज असं समाज भवन हवं, तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कशा प्रकारचं असेल, त्यामध्ये काय असेल, याचा आराखडा थोडक्यात दिलेला आहे. जर देणगी द्यायची असेल तर ती कुठल्या अकाउंटला द्यायची, कशा प्रकारे द्यायची, कशा प्रकारचे देणगीचे प्रकार आहेत, हे सगळं याची माहिती आहे. आपली जी मातृसंस्था आपण ज्याला म्हणतो, मूळ संस्था क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई, याचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र आहे. आता पूर्ण महाराष्ट्र आपण एकाच वेळी करू शकत नाही, मध्यवर्ती कार्यकारिणी करू शकत नाही, तर त्यासाठी आपण 8 विभाग वेगवेगळे केलेले आहेत. म्हणजे त्यामुळे मुंबईमध्ये 6 विभाग आहेत, कारण मुंबईत लोकसंख्या मोठी आहे, घाडीगावकरांची संख्या मोठी आहे, म्हणून मध्य मुंबई विभाग, अंधेरी विभाग, बोरिवली विभाग जो विरारपर्यंत आहे, भांडूप विभाग, असे 6 विभाग आहेत. आणि त्याशिवाय नवी मुंबई विभाग आहे, असे 6 विभाग आहेत. 7वा विभाग हा आपला आहे, 7वा विभाग सिंधुदुर्ग विभाग आहे, ज्यात आम्ही सर्व काम करतो. आणि 8वा विभाग हा उर्वरित महाराष्ट्र आहे, कारण जसे आपला समाज विस्तारत गेलाय तसं नोकरी निमित्ताने आपल्या समाजाचे अनेक लोक, शेकड्यापेक्षा जास्त लोक पुणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी आता स्थायिक झालेले आहे. मग त्यांच्यासाठी उर्वरित महाराष्ट्र म्हणून 8वा विभाग आहे. लवकरच भांडूपचं पण, आता एवढी जनसंख्या वाढली तर भांडूपचे आता 2 पूर्व पश्चिम असे 2 विभाग येतील, कारण तिथे मोठ्या प्रमाणात गाडी वापर आहे. तर त्यासाठी आपण हे करतोय, पूर्व पश्चिम अशा पद्धतीने करतोय. ही सगळी माहिती, सगळ्या विभागांचे पदाधिकारी कोण, त्यांचे फोन नंबर वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि नेहमी जसं कॅलेंडर असते काल निर्णय वगैरे, तशा पद्धतीचे सगळं 12 पानी हे काय कॅलेंडर आहे, दिनदर्शिका आहे, मागे पंचांग वगैरे सगळं आहे. तर हे जे आपल्याला छपाईचा याचा खर्च आहे एकूण 35 रुपयापेक्षा जास्त, 35-36 रुपये याचा छपाईचा खर्च आलाय, पण प्रत्येक घाडीगावकराच्या घरात ते असावं म्हणून आपण देणगी मूल्य 20 रुपये फक्त घेतोय आणि ते घाडीगावकरांना आपण ते देतोय फक्त 20 रुपयामध्ये. तर आम्ही याचा हे फक्त निमित्त आहे, दिनदर्शिका विकणं हा काय घाडीगावकर सेवा समाजचा व्यवसाय नाही आहे, धंदा नाही आहे, पण ह्या निमित्ताने ज्या गावागावात घाडीगावकर विखुरले आहेत त्यांच्यापर्यंत जावं, त्यांच्याशी हितभूज करावं, त्यांना समाज संस्थेबद्दल, आपली मातृसंस्थेबद्दल माहिती द्यावी, घाडीगावकर समाजाची स्वप्न काय आहे, ध्येय काय, उद्दिष्ट काय आहे, याच्याबद्दल माहिती द्यावी, म्हणून आम्ही आमचे गावोगाव दौरे सध्या सुरू आहेत.
दररोज रात्री 10-11-12 वाजेपर्यंत आम्ही गावोगाव फिरत असतो. कालच मस्देमध्ये फक्त एकच गाडीवकरांचं घर होतं, फक्त एक गाडीवकर आहे पूर्ण गावामध्ये, तरी पण आम्ही ते गाडीवकर घर शोधून काढलं आणि त्या ठिकाणी पोचलो. दुसरं ते कुणकवळे, कुणकवळेमध्ये फक्त 5 घरं आहेत, ती पण एकाच फॅमिलीची 5 झालेली, ती 5 घरं आहेत. त्या ठिकाणी पण आम्ही पोचलो आणि त्यांना महत्व सांगितलं काय कसं आहे. कारण आता ज्या ठिकाणी आम्ही गेल्या वेळी पोहोचू शकलो नाही ती गावं आम्ही पहिली घेतोय, आणि ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाडी अवकर आहेत त्या गावांमध्ये आम्ही अवश्य जातोय. आता इथून आम्हाला लवकर निघायचं तळेरेमध्ये जायचं आहे. तळेरेमध्ये मोठ्या प्रमाणात गाडी अवकर आहेत, पण अजूनही आमचा तो तिथे संपर्क झालेला नव्हता, म्हणून इथली तुमची मीटिंग झाली की आम्ही तिथे जाणार. तिथे पण अशा प्रकारची त्यांची आज सभा आहे, मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये जाऊन आम्ही हे सगळं सांगणार आहोत. तर हे कॅलेंडर आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि दुसरं ह्यावेळी एक आमचा हेतू असा होता की नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये अभिमानाने सांगावं लागेल की मोठ्या संख्येने पहिल्यांदा 10 पेक्षा जास्त सरपंच निवडून आले आहेत. गाडीगावकर सरपंच जिल्ह्यामध्ये 10 पेक्षा जास्त आहे आणि सदस्य 60 पेक्षा जास्त आहेत. 60 पेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्य आपले गाडीगावकर समाजाचे निवडून आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी राजकारणात तसं बघायला गेलं तर एवढी 1/3 जर आपली लोकसंख्या असेल तर 1 आमदार आपण निवडून आणू शकतोय, एवढी लोकसंख्या आपली आहे, पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत नाहीये. ठीक आहे, आपण आता ग्रामपंचायत पासून ही सुरुवात केलेली आहे. आम्ही त्यावेळी पण सांगितलं होतं आपला एकच पक्ष असेल तो म्हणजे गाडीगावकर असेल, राजकारण बाजूला ठेवायचं आहे. या ठिकाणी जो गाडीवकर समाजाला प्रतिनिधित्व देईल, उमेदवार देईल, तो त्या ठिकाणी तो पक्ष आपला असेल आणि तो गाडीवकर हा उमेदवार आपला असेल. अशा पद्धतीने आम्ही काही गावांमध्ये आणि त्याचं यश मिळालं. नाटळमध्ये यश मिळालं, दिगवड्यामध्ये यश मिळालं. नाटळमध्ये भाजपचा आलाय तर दिगवड्यात शिवसेनेचा आलाय, पण दोन्ही ठिकाणी गाडीवकर आहे सरपंच. पण त्या ठिकाणी आम्ही हाच मेसेज दिला की बाकी काही बघायचं नाही, गाडीवकर आहे ना बघायचं, कारण त्याला आपण विचारू शकतो गाडीवकर असं म्हणून आम्ही तुमका मत दिलंय, त्यामुळे तू आता आमचं ह्या काम करूचा. तर अशा पद्धतीने आपण जातो आणि अशा पद्धतीचं आम्ही हे कॅलेंडर तुमच्या समोर आणलेलं आहे. आणि दुसरा, जे नवनिर्वाचित सदस्य किंवा सरपंच ज्या ज्या गावामध्ये आहेत त्या त्या गावांमध्ये जाऊन आम्ही त्यांचा तिथे छोटेखानी सत्कार करतो किंवा त्यांचं अभिनंदन करतोय. तर इकडे सुद्धा दोघेही आले आहेत का सदस्य? हा, मग दोन्ही सदस्यांचा आपण इथे सदस्य सत्कार करूया आणि त्यानंतर आपण त्यांना इथे सगळे तुमच्या हातात येऊन एक वितरणाचा एक फोटो या ठिकाणी घेऊया. प्रवेश फी असे म्हणजे 260 रुपये जेव्हा तुम्ही भरता आणि तो फॉर्म भरता तेव्हा तुम्ही जन्मभर सभासद होता, आजीवन सदस्यत्व आहे ते. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही ती गाडी आपण समाजाचे सदस्य असणार. ह्याचे 2-3 फायदे आहेत. आपल्याला मराठा समाजाला EWS आरक्षण आता लागू झालेलं आहे, आर्थिक मागास वर्ग म्हणून आरक्षण, त्यामध्ये आपल्याला मराठा त्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झाले. पण त्यासाठी तुम्ही मराठा असल्याचं एक जातीचं प्रमाणपत्र लागतं. ते प्रमाणपत्र क्षत्रिय मराठा गाडीवकर सेवा समाज मुंबई संस्था देऊ शकते आणि त्या प्रमाणपत्रावर आधारित तुम्हाला पुढची कागदपत्र करता येतात. पण त्यासाठी तुम्ही आधी त्या समाजाचे सदस्य असायला पाहिजे. म्हणून 260 रुपये वडील असतील त्यांनी अवश्य व्हावं, की त्याचा फायदा मुलाला शिक्षणाचं आरक्षण किंवा नोकरीच्या आरक्षणात त्याचा त्याला फायदा घेता येईल. अशा पद्धतीने आम्ही हा सगळा प्रचार प्रसार या ठिकाणी करतो. तर तुम्ही आपण आता त्यांचा आधी सत्कार करू आणि
गोवाडी विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ, भजन मंडळ, या ठिकाणी क्षत्रिय मराठा गाडीव सेवा समाज मुंबई, आपण जे सदस्य म्हणा, जे कार्यकर्ते या ठिकाणी आला त्याबद्दल आणि सदस्य जे सदस्य निवडून आले त्यांचं अभिनंदन केल्याबद्दल आम्ही श्री गुरुवाडी विकास मंडळ यांच्या तर्फे आपले सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद.